नमस्कार बालमित्रांनो, बालमित्रांनो मागच्या तासिकेला आपण बोलणारी नदी या पाठाचा पूर्वार्ध पाहिलेला आहे. बघा, लीला नावाची एक मुलगी आहे. पहा, इयत्ता चौथीमध्ये ती शिकत होती. ती खोडकर आहे, ती खोड्या करणारी आहे. खोड्या काढायची तिला खूप हौस होती. हौस म्हणजे आवड. खोड्या करण्याची तिला खूप आवड. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. स्वतःच्या मनात येईल ते ती करायची. पहा, आणि त्यासाठी ती मजेशीर युक्त्या शोधायची. युक्त्या म्हणजे काय? तर शक्कल, कल्पना. अशा नवनवीन कल्पना ती शोधून काढायची. नवनवीन युक्त्या ती शोधून काढायची. आणि स्वतःच्या मनात येईल ते करण्याची तिला इच्छा असायची. म्हणजे स्वतःच्या मनात येईल तेच ती करायची. पहा, तिचे घर होते गावच्या टोकाला. तिचे घर कुठे होते? गावच्या टोकाला. त्यांच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की एक नदी होती. पहा, लीलाच्या घराच्या बाजूला थोडेसे चालत गेले. वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले. तर वावर म्हणजे काय? तर शेत. शिवार. वावर म्हणजे काय? शेत. शेताच्या बाजूला थोडेसे चालत गेले की जवळच एक नदी होती. आणि पहा, एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. तिला बर्फाचा गोळा तर खायचाच होता. मग तिने सर्वप्रथम तिच्या ताईला विचारले. ताई म्हणजे कोण? तर तिची मोठी बहीण. मोठ्या बहिणीला विचारले, ताईला विचारले. मग ताई काय म्हणाली? तू बर्फाचा गोळा काही खाऊ नकोस. मग ती तिच्या आईला विचारायला गेली. तिच्या आईला तिने विचारले, आई मी बर्फाचा गोळा खाऊ का? तिच्या आई काय म्हणाली? नको, बर्फाचा गोळा काही तू खाऊ नकोस. मग तिने तिच्या माईला विचारले. आता ती तिच्या आजीला माई म्हणत असे. आजीला म्हणजेच तिने तिच्या माईला विचारले की मी बर्फाचा गोळा खाऊ का? मग तिची आजी काय म्हणाली? पहा, आजी म्हणजेच तिची माई. लीला ग लीला, नको खाऊ गोळा. दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाका गोळा. तिची आजी काय म्हणाली? की तुझा गळा दुखेल, बर्फाचा गोळा खाऊ नकोस, तुला सर्दी होईल, तुझा घसा दुखेल, गळा दुखेल तुझा, तू बर्फाचा गोळा काही खाऊ नकोस. पण लीलाला, लीला कशी होती? खोडकर होती ना, खोड्या करणारी होती. आणि स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. पण तिने पहा कुठे काय केले. पहा, ती विचार करू लागली, आता काय करावे बरे. मग तिला एक युक्ती सुचली, एक कल्पना सुचली. कल्पना म्हणजे आयडिया सुचली. ती आता तिच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले. एक नदी होती. मग ती काय, तिने काय केले? पहा, ती नदीकडे गेली आणि नदीला म्हणाली, नदी ग नदी. पण नदी बोलणार कशी? नदीला बोलता येते का? नाही. मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. पहा, ती नदीकडे गेली आणि तिला बर्फाचा गोळा तर खायचाच होता. आणि नवनवीन कल्पना, नवनवीन युक्त्या ती शोधून काढायची. नदीकडे गेली आणि नदीला म्हणाली, नदी ग नदी. पण नदी बोलणार कशी? नदीला काही बोलता येते का रे? नाही. नदीला काही बोलता येत नाही. मग नदी म्हणजे ती स्वतःच बोलत होती. नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा, खाऊ का नको. पण नदी कशी बोलणार? पहा, तिने काय सांगितलं नदीला? तर ती नदी म्हणजे ती स्वतःच बोलत होती. ती काय म्हणाली? पहा, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा, तुझा गळा दुखेल, तुला सर्दी होईल, तू काही बर्फाचा गोळा खाऊ नकोस. पहा, लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? पहा, नदी कशी बोलणार? नदीला काही बोलता येत होतं का? नाही. नदी म्हणजे लीला स्वतःच बोलत होती. परत लीला म्हणाली, मग खा की. पहा, नदी स्वतः नदी बोलत होती का? नाही. लीला, नदीला काही बोलता येत नाही. मग लीला स्वतःच बोलत होती. काय म्हणाली? पहा, मग खा की, पळत जा अन पटकन खा. ताई म्हणाली, नको खाऊ. आई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणाली, नको खाऊ. पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी
नदीने ने सांगितलं की बर्फाचा गोळा खा, आता नदी म्हणजे ही स्वतःच बोलत होती, स्वतःच बोलत होती ही बर्फाचा गोळा खायला निघाली. पान क्रमांक 3 पहा सर्वांनी पुस्तकात. लीला पळत बर्फवाल्याकडे गेली, लीला पळत पळत बर्फवाल्याकडे गेली, गोळा खाऊन परत आली, तिला बोलणारी नदी खूप आवडली. पहा नदी म्हणजे ती स्वतःच बोलत होती, नदीला काही बोलता येतं का? नाही. ती गोळा खायला गेली, बर्फाचा गोळा खायला गेली, बर्फवाल्याकडे गेली, बर्फाचा गोळा खाऊन परत आली. ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई, तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. पहा परवानगी म्हणजे संमती, होकार. आता नदीची संमती मिळाली, नदीने होकार दिला, म्हटल्यानंतर ती बर्फवाल्याकडे गेली, बर्फवाल्याकडून गोळा तिने घेतला आणि गोळा खाऊन ती परत आली. आणि तिला आता पटलं स्वतःलाच की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. आता पहा नदीला बोलता येते का? नाही. नदी म्हणजे लीला स्वतः अशीच बोलणार होती. आता तिला एक आयडिया मिळाली, म्हणजे युक्ती मिळाली की एखादी गोष्ट घरातल्या माणसांनी सांगितलं करू नये, की ती नदीजवळ जाऊन पूर्ण करायची, अशी तिला एक आयडिया मिळाली, म्हणजे कल्पना मिळाली, युक्ती मिळाली, युक्ती सुचली तिला. पहा एक दिवस तिला वाटले की बुडवावी शाळा, म्हणजे शाळेत जाऊ नये. मग तिने तिच्या ताईला विचारलं, आईला विचारले की मी शाळेत गेले नाही तर चालेल का, शाळा बुडवू का, म्हणजे शाळेत गेले नाही तर चालेल का. पण तिची ताई काय म्हणाली, ताई म्हणजे तिची मोठी बहीण, काय म्हणाली, शाळा बुडवायची नाही, शाळेत रोज जायचं. आई देखील म्हणाली की शाळेत तुला रोज जायला पाहिजे. मग तिने तिच्या आजीला विचारले, म्हणजे माईला विचारले. मग आई काय म्हणाली, पहा लीला ग लीला, आला जरी कंटाळा, नको बुडवू शाळा, शिकून सवरून होशील सुट्टी माझ्या बाळा. लीला ग लीला, आला जरी कंटाळा, म्हणजे कंटाळा आला तर तू शाळेत जा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा, म्हणजे शिकून सवरून तू मोठी होशील, तू शाळेत जा. लीलाला लीला चिडली, म्हणजे लीलाला राग आला, कुणी कसे शाळा बुडवू देत नाही, शाळेत जाते असे सांगून ही नदीकडे गेली. पहा एखादी गोष्ट घरातल्यांनी नको सांगितलं तर ती नदीवर जाऊन पूर्ण करायची सवय तिला लागलेली होती. पुढे पहा ती नदीकडे गेली, नदी व नदी लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू. पहा नदी म्हणजे ती स्वतःच बोलत होती, लीलाला कंटाळा आलाय शाळेत जायला, शाळा बुडवावी वाटते, काय करू. पण नदी बोलणार कशी, मग लीला स्वतःच म्हणाली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिंधास शाळा. बिंधास म्हणजे काळजी न करता, बिंधास शाळा, शाळेत जाऊच नकोस तू, शाळा बुडव. आता पहा ताई आई माईपेक्षा नदीबाईने परवानगी दिल्यानंतर लीला शाळेतच गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली, वावर म्हणजे शेत. संध्याकाळी घरी आली, तिची ताई तिच्या शाळेत इयत्ता 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. अन आई तिने आई अन माईला पण सांगितले होते. त्या तिघींनी लीलाची त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी देखील माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच बोलले नाही. पहा आई ताई माई यांनी सांगितलं की तुला शाळेत जायला पाहिजे. मग ती नदीकडे गेली. आता नदी बोलणार कशी, म्हणजे ती स्वतःच बोलत होती, लीला स्वतःच बोलत होती. तिने सांगितलं बुडव बिंदा शाळा, मी शाळेत जाऊच नकोस. आणि लीला त्या दिवशी पूर्ण दिवस शाळेत गेली नाही, वावरात खेळत राहिली, शेतामध्ये वावरात नदीकाठी खेळत राहिली. आणि तिची बहीण, म्हणजे तिची मोठी बहीण, तिची ताई तिच्या शाळेत इयत्ता 7वीमध्ये शिकत होती. तिला लीलाने शाळा बुडवल्याचे कळले. तिने आई आणि तिच्या माईला देखील सांगितले. आणि त्या तिघींनाही बोलणारी नदी, लीलाची जी बोलणारी नदी आहे ती तिला त्या तिघींनाही माहीत झाली होती. आणि त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. आई ताई माई या तिघींनी देखील शाळा बुडवल्याचे कारण लीलाला विचारले नाही. इथपर्यंतचा भाग आपण मागच्या तासिकेला पाहिलेला होता. आता सर्वांनी पुस्तकातील पान क्रमांक
पुस्तक उघडायचं आहे पान क्रमांक चार, पान क्रमांक चार वरती पहा, काही दिवसांनी आला भोला, पहा भोला म्हणजे इलाचा मामा, मामा म्हणजे काय सांगा, आईच्या भावाला आपण मामा म्हणतो, मग लीलाचा मामा आला होता आणि त्या मामाचं नाव काय होतं, भोला। भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा, आपला मामा पण नेहमी आपल्यासाठी खाऊ घेऊन येतो की नाही, तुमचा मामा तुमच्याकडे येताना खाऊ घेऊन येतो ना तुमच्यासाठी चॉकलेट हो ना, आणखी तुम्हाला जे काय काय आवडतं ते घेऊन येतो ना, खाऊ घेऊन येतो बिस्किट्स वगैरे। तसाच लीलाचा मामा देखील लीलाला खाऊ घेऊन आला। त्या दिवशी नेमकी लीला शाळेतच गेली नाही, तिचा मामा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हाच तिचा मामा आला। पहा त्या दिवशी नेमकी लीला शाळेतच निघाली होती आणि तिचा मामा आला, लीलाला खूप आनंद झाला। खाऊ काय आणलास असे तिने भोला मामाला विचारले। लीलाचा मामा आला होता आणि लीलाने लीलासाठी भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा। मग लीला शाळेत जायला निघाली होती, मग तिने निघता निघताच तिला आनंद झाला होता मामा आल्यामुळे, तुम्हाला पण होतो ना आनंद मामा आल्यानंतर। तर तिने तिच्या मामाला विचारले काय खाऊ आणलास। आता पहा भोला मामा काय म्हणतो, लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणले बदामी पेढे 16। पहा लीलाचा मामा काय म्हणतो, मी बदामी पेढे आणले 16 बदामी पेढे आणलेले आहे, लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा माझ्या लाडक्या बाळा मी तुझ्यासाठी खाऊ म्हणून 16 बदामी पेढे आणलेले आहे। हा 16 पेढे ते पण बदामी, लीला एकदम खुश झाली, लीलाला खूप आनंद झाला। ते पण 16 बदामी पेढे आणलेले आहेत मामाने आपल्याला, हे ऐकून लीला खूप खुश झाली म्हणजेच आनंद झाला लीला। पण शाळेत जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली, शाळेत जायला तिला उशीर होत होता म्हणून ती लवकर शाळेमध्ये निघून गेली। संध्याकाळी आल्यावर मी पेढे खाणार लीला ओरडतच होती। शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते। पहा जाताना ती काय सांगून गेली, संध्याकाळी मी शाळेतून आले की ते पेढे खाणार आहे, आणि दिवसभर आपल्या तिच्या डोळ्यासमोर दिवसभर लीलाच्या डोळ्यांसमोर ते बदामी पेढे दिसत होते, बदामी पेढे नाचत होते। पहा एखादी गोष्ट आपल्याला आवडली आणि आपल्याला ती हवी असेल, आता तुम्हाला बघा बर्थडे असतो तुमचा वाढदिवस, तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला गिफ्ट्स मिळतात हो की नाही, मग ते गिफ्ट्स आपल्याला काय आहेत हे बघण्याची उत्सुकता असते, आपल्याला गिफ्ट मिळालं की लगेच आपण ते उघडून बघतो ना की काय आपल्याला गिफ्ट मिळालंय, तशी कशी उत्सुकता असते की आपल्याला काय गिफ्ट्स मिळाले हे पाहण्याची, तशीच लीलाला देखील लीलाच्या डोळ्यासमोर ते पेढे नाचत होते, म्हणजे तिला ते पेढे खायचे होते, कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी ते पेढे खाते असे तिला वाटत होते। बघा पेढे कुठे आहे, लीलाने आल्याबरोबर आईला विचारले, आई म्हणाली शिंगाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय मग। पहा तिने आल्यानंतर आईला विचारलं पेढे कुठे आहेत, मला पेढे खायचे आहेत, तिची आई काय म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टी, शिंकाळे म्हणजे काय, छताला टाकलेले दोरीचे जाळे। आता पहा दही अंडी असते, त्या दही अंडीचं जे मडकं असतं ना, दही मडक्यामध्ये आपण जी अंडी असते ती आपण त्या दोरीत ठेवतो, छताला टाकलेले दोरीचे जाळे, दोरीच्या जाळ्यामध्ये आपण ते मडकं ठेवतो त्यालाच शिंकाळे असे म्हणतात, ते जे जाळं असतं दोरीचे जाळे असतं त्याला शिंकाळे म्हणतात। आलं लक्षात सगळ्यांचे शिंकाळे म्हणजे काय, पूर्वीचे लोक दूध दही शिंकाळ्यामध्ये म्हणजे मडक्यात ठेवत असत आणि ते मडक शिंकाळ्यामध्ये ठेवत असत म्हणजे दोरीचे जाळे। तर तिच्या आईने सांगितलं की शिंकाळ्यामध्ये डबा ठेवलेला आहे, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत म्हणजे टोपलीत बांबूच्या टोपलीत डबा ठेवलेला आहे। लीलाने स्टूल घेऊन डबा उघडला, उघडून बघते तर काय डबा सगळा रिकामा, आई ह्यात तर एक पण मिळाला नाही। पहा लीलाने स्टूल घेतला, स्टूलवरती ती चढली, शिंकाळ्यावरचा तिने डबा काढला, डबा उघडून बघितला तर त्याच्यामध्ये एकही पेढा नव्हता। मग तिने तिच्या आईला विचारले आई ह्यामध्ये एकही पेढा नाहीये। लीला ओरडली, लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले, नवल म्हणजे
अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. पहा तिच्या आई चायला खूप आश्चर्य वाटलं. लिडा ओरडली की शिंकाळ्यावरच्या डब्यामध्ये एकही पेढा नाहीये. मग आईला आश्चर्य वाटलं. आईने काय केलं? ताईला हाक मारली. ताई म्हणजे तिची मोठी बहीण, मीलाची मोठी बहीण नीला. तिचं नाव होतं नीला. नीला ए नीला काय बाई? पहा नीलाच्या आईने तिच्या मोठ्या बहिणीला, नीलाच्या मोठ्या बहिणीला म्हणजेच नीलाला हाक मारली. नीला ए नीला. तिने हाक दिली. पहा काय बाई? नीला परसातून पळत आली. परस म्हणजे काय? पहा परस म्हणजे घरामागची मोकळी जागा. घरामागे जी मोकळी जागा असते त्याच्यामध्ये भाजीपाला केला जातो, त्याला म्हणतात परस. घरामागची मोकळी जागा. बहीण नीला कुठे होती? नीलाची बहीण परसामध्ये होती. लगेच तिने हाक दिली आणि ती परसातून धावत म्हणजे पळत आली. अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले. मी खाल्ले आठ अन नदीला दिले आठ. तिची बहीण काय म्हणाली? मी आठ पेढे खाल्ले आणि आठ पेढे नदीला दिले. तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली. आता पहा नीलाने काय सांगितलं? मी नदीला पेढे दिले, नदीने आठ पेढे खाल्ले, मी आठ पेढे खाल्ले. तिच्या आई तिच्यावर ओरडली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख उठली. अशी तिची आई त्या नीलाला ओरडली. अगं हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ. हा अगं तू म्हणालीस पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारलं. नदी म्हणाली नीला नदीला पेढे आहेत 16, आठ घे तू घे आठ, मला दे आठ. तिची बहीण काय म्हणाली? नीला काय म्हणाली? नीलाची बहीण नीला काय म्हणाली? तुम्हाला नको सांगितलंस पेढे खाऊ. म्हणजे आईला म्हणाली, आई तुम्हाला नको सांगितलंस पेढे खाऊ. आजी म्हणजे माई म्हणाली पेढे खाऊ नको सांगितलंस. मम्मी नदीबाईला विचारलं. आता नदी म्हणजे नीला स्वतःच बोलणार होती. पहा नदीला विचारलं. नदी ग नदी पेढे आहेत 16, तू घे आठ, मला दे आठ. मम्मी नदीला आठ पेढे दिले आणि मी आठ पेढे खाल्ले. आता या नीला आई लीलाची बहीण मोठी बहीण नीला आई माई ह्या तिघींना देखील या लीलाची बोलणारी नदी माहीत झाली होती. म्हणून ह्या तिघींनी तिची गंमत करायचे ठरवले होते. अगं पण नदी कशी बोलेल? माई अन आई म्हणाल्या. कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी. लीला म्हणाली बघा आई आणि माईनी नीला म्हणजे लीलाची बहीण बहिणीला विचारले की नदी कशी बोलेल. मग नीला काय म्हणाली? लीलाशी कशी बोलते नदी? तशीच ती माझ्याशी पण बोलते. आता नदी बोलत होती का? नाही, लीला स्वतःच बोलत होती. काय लीला नदी बोलते? नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. माई म्हणजे आजी. अगं माई ती तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुकवायला सांगते. हो की ग नाही लीला? लीला मध्येच म्हणाली. पहा आजीने म्हणजे माईने लीलाला विचारलं ही नदी तुझ्याशी बोलते. मग नीला म्हणजे तिची बहीण काय म्हणाली? अगं आजी म्हणजे माई नीलाला नदी गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. मग नीला चिडली. नीलाला खूप राग आला. तिची खोड तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला. अन्न म्हणाली पहा आता नीलाला खूप राग आला होता कारण तिची खोड तिच्यावरच उलटली होती. आणि थोडा विचार करून ती काय म्हणाली? ताई माई आई, ताई आई माई, समजलं बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही. काय म्हणाली लीला? ताई माई, ताई आई माई, समजलं का बाई? म्हणजे मला तर समजलं की नदीशी बोलायला आता जाणार नाही. म्हणजे आता तिला कळलं की ताई आई आणि माई म्हणजे गंमत करत आहेत. आता माझी खोड माझ्यावरच उलटलेली आहे. आता मी नदीशी बोलायला परत जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली.
अननीला घ्या एक एक पेडा, घ्या एक एक पेडा अन खेळायला पळा. तिची आजी कपाटाकडे गेली आणि पेड्यांचा डबा घेऊन आली आणि नीला म्हणजे तिची लीलाची मोठी बहीण नीला आणि लीला दोघींनाही पेडा घ्यायला सांगितला, एक एक पेडा घ्यायला सांगितला आणि खेळायला पळा म्हणजे खेळायला जा असं माईने या दोघींनाही सांगितलं. पेडा मिळाला असे म्हणत पेडा घेऊन नीला गोठ्याकडे पळाली. गोठा म्हणजे काय, गाईगुरांना आपण जिथे बांधतो त्या जागेला म्हणतात गोठा. ती गोठ्याकडे पळाली. गाई गुरं म्हशी बैल वगैरे असतात ना हे सगळे ज्या गोठ्यामध्ये ज्या ठिकाणी बांधतात त्याची राहण्याची जागा त्याला म्हणतात गोठा. ही लीला बघा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला म्हणणार बोलायला लावणार की काय, बाई हसून म्हणाली पहा आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय असं बाई हसून म्हणाली आजी हसून म्हणाली. तर आता पहा आज आपण बोलणारी नदी त्या पाठाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध पाहिलेला आहे, त्या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. ह्या शब्दार्थांचे लेखन तुम्हाला तुमच्या वहीत सुंदर हस्ताक्षरात करायचे आहे आणि तुम्हाला व्हॉट्सॲपवरती मी एक PDF पाठवणार आहे, त्यामध्ये एका वाक्यात उत्तरे 4 प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीत लिहायची आहेत. प्रश्नोत्तरे 4 प्रश्न आहेत, ते 4 प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्हाला तुमच्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहायची आहेत. आज आपण बोलणारी नदी ह्या पाठातील लीला जी आहे त्या लीलाची खोड तिच्यावर कशी उलटली हे आपण पाहिलेलं आहे.